अमरावतीत शिवरायांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांनी मनपायुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केल्याची घटना घडली असता त्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली. अमरावतीच्या राजापेठ उडाणपुलाच्या खाली अंडर बायपास बनवलाय, त्या ठिकाणी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकरांवर युवा स्वाभिमानीच्या महिला कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना घडली आहे. अमरावतीत आता वातावरण शांत झाले असता असा प्रकार मनपा आयुक्तांसोबत घडल्याने मनपा कर्मचारी दुखावले असून या घटनेच्या निषेधार्थ सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आवाज उचलला आहे. आता मी महानगरपालिकेमध्ये बसली असताना आत्ताच माझ्या कानावर राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली जी घटना घडली, आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री आष्टीकर साहेब यांना युवा स्वाभिमानच्या काही महिलांनी राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्वरित या ठिकाणी या असं म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि आल्यानंतर साहेब लगेचच त्वरित महिला अडचणीत आहे असं समजून त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर तेथील काही महिलांनी आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, अतिशय निंदनीय अशी घटना आहे. आयुक्त एका ऑफिसरच्या अंगावर अशा पद्धतीनं महिलांनी शाई टाकणं हे अतिशय चुकीचं आहे. जर काही करायचं असेल, आयुक्त काही राजकीय नाही, एखादं आंदोलन एखादं निवेदन महिला देऊ शकल्या असता, परंतु अशा पद्धतीनं करणं हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अजूनही बिघडायला वाव मिळालेला आहे. नुकतंच वातावरण शांत झालं होतं आणि या घटनेनं परत वातावरण चिघळेल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे.